उरण तालुका भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीत पनवेल उरण आणि पेण मतदारसंघात विजयी झालेल्या उमेदवारांच्या भव्य दिव्य विजय मेळाव्याचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं. हा मेळावा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी आणि पेणचे आमदार रवी शेठ पाटील यांचा नागरी सत्कार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. पेंशर पार्क येथील महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी मराठी शाळेच्या मैदानात उरण तालुका भाजप पक्षातर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नवनिर्वाचित आमदार म्हणून 3 वेळा पनवेल विधानसभा मतदारसंघात हॅट्रिक करणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी आणि पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या मेळाव्याला पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, सुशीला घरत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, कौशिक शाह, कामगार नेते सुधीर घरत, खालापूर तालुका अध्यक्ष बापू गारे, उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, विस्तारक अविनाश कोळी, चिटणीस दीपक बेहरे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेश भगत, चंद्रकांत घरत यांच्यासह पदाधिकारी, सरपंच, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अतिशय आनंदाचा असा दिवस आहे. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं हा एक रेकॉर्ड ब्रेक असा सोहळा होतोय. अतिशय चांगल्या मोठ्या संख्येनं आपण सर्व या तिन्ही आपल्या लाडक्या आमदारांचा सत्कार करण्याकरता आलेलो आहात. विशेष आनंद हा उरणमधील मतदारसंघातील आपल्या सर्व कार्यकर्त्यांना झालेला आहे, नागरिकांना झालेला आहे. आणि त्याच्यामुळं हा कार्यक्रम तिन्ही आमदारांचा पहिल्यांदा आपण उरणला आयोजित केलेला आहे. हे तिन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. मग शिवंत्री बोललो का एक आमदार अपक्ष म्हणून आले आणि मग त्याच्यानंतर 2 भाजपचे एक अपक्ष निवडून आले आणि ताबडतोब माननीय फडणवीस साहेबांना पाठिंबा दिला, भाजपाला पाठिंबा दिला. त्या दिवसापासून ते पूर्ण भाजपचे झालेले आहेत, त्यामुळे ते त्यांना वेगळे आमदार आहेत म्हणण्याचं काही कारण नाही. भारतीय जनता पक्ष या रायगड जिल्ह्यामध्ये काय होता हे सर्वांनाच माहीत आहे, पण या उरणमध्ये मात्र भाजपा नक्की होता. महेश बालदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मजबूतपणानं हे उरण भाजप पहिल्यापासून बांधलेलं होतं. पूर्वी जे 95 साली मंत्रिमंडळ होतं, गडकरी साहेब वगैरे होते, मनोहर जोशी वगैरे, त्या काळावधीपासून बाकी कुठे भाजप असं नसलो, पण उरणमध्ये मात्र भारतीय जनता पक्ष नगरपालिकेमध्ये मजबूत होता. आणि म्हणून महेश शेठ, तुमच्याकडनं हा वारसा आमच्यापर्यंत आला, न तर आपण सर्वांनी पुढे वाढत करायचं आहे, त्यासाठी आपण मजबूत झालो. मी सगळ्यात आधी या व्यासपीठावरती पुन्हा एकदा या सर्व कार्यक्रमाचे खऱ्या अर्थानं धनी हे व्यासपीठावरचे आणि समोरचे हे आपण सर्व सन्माननीय सहकारी आहात की तुम्ही सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये झोकून देऊन भारतीय जनता पार्टीला आणि महेश शेठ यांना
आपल्याला विजय संपादन करून दिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की प्रत्येक पुरुष जो या ठिकाणी बसलाय त्या प्रत्येक पुरुषाच्या शर्टाला एक कॉलर आहे. पण ती कॉलर तेव्हाच टाईट होते ज्या वेळेला काहीतरी अभिमानास्पद असं काम आपल्या हातातून होतं. तुमच्यामुळं आज आमची कॉलर टाईट झालेली आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती महिला भगिनी मोठ्या प्रमाणाती आहेत. इथे उरण तालुक्याच्या आणि काही अंशी पनवेल तालुक्याच्या वेगवेगळ्या निरनिराळ्या भागातून लोक या ठिकाणी राहायला आली आहेत. वेगवेगळ्या समाजाची लोक आहेत, आगरी समाज, कोळी समाज आणि मी म्हणेन की वेगवेगळ्या समाजातली सारी मंडळी इथं उपस्थित आहे. आणि या सगळ्या मंडळींनी या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या या ठिकाणी या तालुक्याचा विकास, आमच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता ही जर कोणामध्ये असेल तर ती केवळ महेश शेटबाजी यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे त्यांना आम्ही मतदान केलं पाहिजे या दृष्टिकोनातून सातत्याने काम करतो. या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सातत्याने गेली अनेक वर्ष आमचा जो सहकारी राहिला तो सहकारी त्यांना आम्ही महेश शेठ म्हणत असू पण इथं त्यांचे बहुसंख्य सहकारी एकेरी नावानं चालला हात मारतात. कारण रात्री बेरात्री कुठल्याही प्रसंगाला आमच्या आडी अडचणीला जर कोण जाऊ शकत असेल तर ही व्यक्ती आहे. पण आज सन्माननीय राहुल गांधींनी एक फार सुंदर वाक्य केलं जे शिवसैनिकांना पटेल पण माझ्यासारखा राष्ट्रप्रेमी 100% निषेध करेल. त्यांनी सांगितलं मी राहुल गांधी हूँ, राहुल सावरकर नाही हूँ. अरे तुझ्या नशाची सुद्धा सावरकरांच्या तुझ्या बरोबरी होऊ शकत नाही, तू काय सावरकरांची गोष्ट करणार. सावरकर हा महाराष्ट्राचा नाही देशाचा स्वाभिमान आहे, श्वास आहे, ज्वाज्वल्य राष्ट्रभक्ती आहे. आणि त्याला राहुल गांधी सारखा टिंपाट माणूस जर आव्हान देत असेल आणि त्यांच्यासोबत जर शिवसेना राज्य करत असेल तर त्यांना ते लखलं. हे असे ड्रामा आता रोज बघायला भेटतात. हे सावरकरांबद्दल बोलणार हे सावरायला जाणार, किती दिवस सावरणार. विचारांची लढाई असते की नाही. महाराष्ट्राची अस्मिता ज्याच्यावर तुम्ही आजपर्यंत राजकारण केलं त्याच्यावर आज ठेच बसली. सावरकरांवर बोलले, उद्या सगळ्यांवर बोलले, उद्या छत्रपतींवर बोलायला ही काँग्रेस कमी पडणार नाही. आपण सहन करणार का? त्याच्यामुळे हे तीन विचारांचं सरकार फार काळ टिकत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे. तुम्हाला असं वाटत असेल की महेश बालदी निवडून आले, गेल्या वेळेला सरकार होतं तेव्हा विकास झाला, आता कसं करतील. मी या उरणच्या आणि माझ्या सर्व रायगड जिल्ह्यातल्या लोकांना सांगतो की उरण शहराला लागून असलेले बहुसंख्य प्रकल्प हे केंद्र सरकारच्या निगडीत आहे. उरणला रेल्वे आणायची आहे, आपल्याला लवकर आणायची आहे 1.5 वर्ष. 2015 पासून रेल्वेचं एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळालेलं नाही. गेला 1 महिना इथे सरकार चालू आहे, येत आहे जात आहे, तेव्हा आपण दिल्लीत जाऊन दिल्लीचं तख्त हलवून आलो की एन्व्हायरमेंट क्लिअरन्स लवकरात लवकर मिळाला पाहिजे. माझ्या उरणला पुढच्या 1.5 वर्षामध्ये रेल्वे आली पाहिजे हे आपलं स्वप्न आहे आणि ते आपण पूर्ण करणार. हा सत्कार आणि भव्य मेळावा आयोजित केला ते खरं म्हणजे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. ह्या मेळाव्यासाठी खरं म्हणजे आजच्या अध्यक्षस्थानासाठी ज्यांनी वेळ दिला, ज्यांनी ह्या ठिकाणी कष्ट उपसले आणि दुसरी गोष्ट सांगितली पाहिजे की खरं म्हणजे या रायगड जिल्ह्यातून शेका पक्षाला नेस्तनाबूत करणारे खरे शिल्पकार आपल्याकडे आणतो. या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे शेका पक्ष सोडला आणि त्याच्यानंतर ते काँग्रेसमध्ये त्यावेळेपासून त्या शेका पक्षाला उतरती करा लागले. शेका पक्षाचे काम कृती शून्य, कधीही आयुष्यात कुठला पक्ष येईल तिकडे ते उड्या मारणार. परंतु हे रामशेठ ठाकूर साहेबांनी ओळखलं आणि त्यांना सांगितलं रामची सुटी घ्या. आणि असं काम रामशेठ ठाकूर साहेबांनी केलं आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा आभार पण मानायला पाहिजे आणि त्यांचं या ठिकाणी जे केलेलं योगदान आहे त्या योगदानाबद्दल धन्यवाद दिले पाहिजे.
त्यांच्या चिरंजीवांबद्दल काय नाही, पण जिल्हाध्यक्ष असल्यानंतर त्यांचं नाव घेतलं. खरं म्हणजे गेली 5 वर्ष काम चांगलं केलं. गेल्या 5 वर्षात या तालुक्यात, या जिल्ह्यात, या मतदारसंघात भाजप शिल्लक नव्हता असं म्हणाल तर काही गरीब नव्हता. परंतु यांनी सतत कार्यरत राहून या जिल्ह्यावर कमांड ठेवली. बघा, कमांड म्हणजे किती. रविशेठ पाटलासारखा सुद्धा माणूस त्यांनी खेचून आले. हे कोणालाही न जमणारी सतत कृती आहे. आणि ती कृती खरं म्हणजे आजच्या आपले ह्या जिल्हाध्यक्ष, आजच्या ह्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कारमूर्ती सन्माननीय प्रशांतजी ठाकूर. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.